येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाची हवामान खात्याकडनं शक्यता. शेतकऱ्यांनाही सावधानता बाळगण्याचा इशारा. काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज. अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रब्बी हंगामातली पिकं मातीमोल. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्यातही अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मुंबईच्या उपनगरात अवकाळी पावसाची बरसात. अवकाळीमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा तर मध्य रेल्वेची वाहतूक थोड्या वेळासाठी विस्कळीत. ठाणे शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. हवेमध्ये गारवा पसरून उकाड्यानं हैराण झालेले नागरिक सुखावले. पुण्यामध्येही अवकाळी पावसाची हजेरी. हवामान खात्यानं व्यक्त केला होता अंदाज. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. अवकाळी पावसाचा वीट व्यवसायालाही फटका. वसई विरारमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. अंबरनाथमध्ये जोरदार पाऊस. शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला पावसाचा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस. ज्वारी गहू हरभरा या पिकांसह आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका. श्रीगोंदा येथील सांगवी दुमला गावामध्ये नारळाच्या झाडावरती वीज कोसळी. नारळाचं झाड जळून खाक. शहापूर येथे झाडावरती वीज कोसळली. विजेच्या तीव्रतेमुळे शेजारच्या रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचं मोठं नुकसान. नांदेड जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान. माजी मंत्री अशोक चव्हाण यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी. यावेळी अशोक चव्हाण शेतकऱ्यांशी संवादही साधतील. मराठा समाज आरक्षणाचा न्यायालयीन लढा पूर्ण ताकदीनं लढला जाईल. अधिवेशनानंतर दिल्लीमध्ये टास्क फोर्सची बैठक घेणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत चर्चेदरम्यान ग्वाही. मुख्यमंत्री शिंदेही बैठकीसाठी हजर राहतील. नांदेड ते त्र्यंबकेश्वरपर्यंत गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी कृती आराखडा तयार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती. नाशिक महानगरपालिकेच्या एसटीपी प्लांटचं आधुनिकीकरण अमृत योजनेच्या माध्यमातून केलं जाईल अशी माहिती. राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात भरती करण्यात येणाऱ्या 2088 प्राध्यापक पदांपैकी 1100 पदं चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी भरली जातील. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या कलाकारांना मिळणार अ वर्गाची पेन्शन. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. तो ऑस्करचं ऑफिस मुंबईमध्ये असावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती. ठाण्यातल्या घोडबंदर रोडचं नाव बदलून वीर चिमाजी अप्पा असं करा. अभिनेता मुकेश खन्ना यांची ठाणे महानगरपालिकेकडे मागणी. 21 मार्चला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलची सुनावणी. निवडणुकांचं भवितव्य ठरवणारी सुनावणी सरन्यायाधीशांच्या बेंचसमोर. 2024 सालात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्यास निवडणूक आयोग निवडणुका घेण्यास सज्ज. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांची माहिती. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा. मुख्यमंत्र्यांची माहिती. आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री निवेदन देणार. तर अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवू किसान मोर्चाचा इशारा. तर शेतकरी आज आपला लॉंग मार्च मागे घेणार. आमदार विनोद निकोले यांची एबीपी माझाला माहिती. 31 मे पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे दिले जातील. नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची विधान परिषदेत घोषणा. वरणीमध्ये आदित्य ठाकरेंना आणखी एक धक्का. माजी नगरसेवक दत्ता नरवणकर शिंदे गटाच्या गळाला. यापूर्वी वरळीतील संतोष खरात हेही शिंदेच्या शिवसेनेमध्ये. 26 मार्चला उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा. सभेचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत आज मालेगावमध्ये. मालेगाव हा मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ असल्यामुळे ठाकरे गटाकडून या सभेची जोरदार तयारी होती. दौंडमध्ये राहुल कुल समर्थकांचा संजय राऊत यांच्या विरोधात भव्य मोर्चा. साखर कारखान्यातल्या घोटाळ्या प्रकरणी राऊतांचे राहुल कुल यांच्यावरती गंभीर आरोप. दौंड शहरामध्ये संजय राऊतांच्या विरोधात मोर्चा निघताच राऊत समर्थकांकडनं राऊतांचे आभार मानणारे बॅनर. कर नाही त्याला डर कशाला या आशयाचे बॅनर झळकावले. आमच्याकडे गुजरातवरनं निर्मा पावडर येते. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो. भाजपचे आमदार रमेश पाटील यांचं विधान परिषदेमध्ये वादग्रस्त वक्तव्य. शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश केलेला भूषण देसाई यांच्या पक्षप्रवेशावरनं पाटील यांचं विधान.
शैक्षणिक संस्थांना नॅक मूल्यांकन नोंदणीसाठी मुदतवाढ. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती. तर नॅक मूल्यांकनाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी परिस्पर्श योजना. राज्यामधल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 9 महिन्यांनंतर पूर्ण. आता प्रतीक्षा निकालाची. अमृता फडणवीस यांच्या ब्लॅकमेलिंगची स्वतंत्र चौकशी व्हावी, खासदार प्रियंका चतुर्वेदींची मागणी. तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या घरात इतका सहज प्रवेश कसा मिळाला, चतुर्वेदींचा प्रश्न. अमृता फडणवीस आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटर वॉर. प्रियंका चतुर्वेदींकडनं स्वतंत्र चौकशीची मागणी. स्वतंत्र चौकशीच्या मागणीला उत्तर देताना अमृता फडणवीसांकडनं आक्षेपार्ह भाषा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करून 1 कोटीची लाच ऑफर केली जात असेल तर गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींची प्रतिक्रिया. दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशेष पीएमएलए कोर्टाचा निर्णय. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्यावरती घोटाळ्याचा गंभीर आरोप. मुंबऱ्यामधल्या इस्मालिया इमारतीमध्ये सदनिकाधारकांना पुनर्वसित करताना 42 ऐवजी 150 पेक्षा जास्त फ्लॅट दाखवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप. राज्यामध्ये H3N2 बाधित रुग्णसंख्येत वाढ. 1 जानेवारी ते 15 मार्चपर्यंत 119 रुग्णांची नोंद, 73 जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू. इन्फ्लुएन्झा संसर्गाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं आढावा, वेळीच उपचार आणि जनजागृती करण्याच्या सूचना. महाराष्ट्रामध्ये कोविड पुन्हा वाढतोय, दिवसभरात 226 नव्या कोविड रुग्णांची नोंद. केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारला पत्र, वाढत्या कोविड रुग्णांबाबत चिंता व्यक्त. ठाण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, जिल्ह्यामध्ये तब्बल 40 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. आठवड्याभरात सक्रिय रुग्णांचा आकडा 100च्या पार. अकोल्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संपात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सहभागी. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीला आंबेडकरांचा पाठिंबा. जळगावात कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वसामान्यांना फटका. शासकीय कार्यालयामध्ये एकही कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना कामं त्यांची होत नाहीत आणि त्यांना परत जावं लागतंय. सरकारनं संपावरती लवकरात लवकर तोडगा काढावा, नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गात कर्मचाऱ्यांच्या संपाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका. जिल्ह्यातील 1307 शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे शाळा बंद. रत्नागिरीच्या खेडमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कर्मचारी ठाम. यवतमाळमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन. कृषी विभागातील 400 कर्मचारी आंदोलनात सहभागी. तर बीडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सर्वच विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. बुलढाण्यामध्ये अभ्यास समिती आणि कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची संपकरी कर्मचाऱ्यांकडनं होळी. यावेळी कर्मचाऱ्यांची राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. वाशिममध्ये संपकरी कर्मचाऱ्यांकडनं शासन निर्णयाची होळी. भविष्यात या निर्णयामुळे गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आणि सामान्य कुटुंबातल्या मुलांचं नुकसान होईल असा आरोप. अमरावतीमध्ये शासनानं पेन्शन संदर्भात काढलेल्या परिपत्रकाची संपकरी कर्मचाऱ्यांकडनं होळी. यावेळी शासनानं नियुक्त केलेल्या पेन्शन समितीचा केला निषेध. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी 17,000पेक्षा अधिक राज्य आणि निमसरकारी कर्मचारी संपावर. राज्यामध्ये बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवरती कडक कारवाई सुरू, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती. माजी आमदार रमेश कदम यांना 8 वर्षांनी जामीन मंजूर. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरणात अटक झालेली होती. कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकी 48,689 कोटींवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मुंबईतलं प्रदूषण पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वाढलं, मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील बरफ गावात राज्यस्तरीय वारकरी परिषद, वारकऱ्यांचे प्रतिनिधी परिषदेमध्ये सहभागी होणार. नंदुरबारमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. सैतानी गावातल्या शेतकऱ्यांना 2 एकर कांदा पिकात सोडल्या मेंढ्या. शहापूरच्या तानसा अभयारण्यामध्ये वणवा, यामुळे वन्यजीवांना धोका, तर असंख्य वनौषधी जळून खाक. कोल्हापूरमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या.
अकोला जिल्ह्यामधल्या अकोट अंजनगाव सुरजी मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात, अपघातात तिघांचा मृत्यू। दोन दिवसांपूर्वी मुलीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेला सुरेश सुरशे गवळींचा अपघाती मृत्यू। गवळी अपघात प्रकरणामध्ये ट्रक चालकाला अटक, चालक अंकुश राग याला वाघोलीमधून अटक, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई। पुण्याच्या उंडरी भागात पालिकेची रहिवासी इमारतींवरती कारवाई, वारंवार नोटीस देऊनही इमारती रिकाम्या न केल्यामुळे इमारतच जमीनदोस्त। बीडमध्ये भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या कारखान्यावरती आष्टी पोलिसांचा छापा, मोठ्या प्रमाणात दूध पावडर आणि केमिकल जप्त। नांदेडमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे बरडच्या पोलीस चौकीत पत्र्याचं शेड उडालं, गारपिटीमुळे पोलीस चौकीतली महत्वाची कागदपत्र भिजून मोठं नुकसान। परभणीमध्ये अपहरण झालेल्या आणखी एका मुलाची सुटका, मुलाचं अपहरण करून पैशांसाठी त्याची विक्री करणाऱ्या टोळीतील 16 जणांना अटक। रत्नागिरीच्या अंजनाली घाटामध्ये टँकर उलटला, चालक गंभीर जखमी, टँकरमधनं ऑइल गळती होत असल्यामुळे ऑइल नेण्यासाठी नागरिकांची झुंबड। पुण्याच्या हिंजवडीजवळ बिबट्यानं शिकार केल्याचा व्हिडिओ समोर। बेळगावात हिंदू जनजागृती समितीची मोटरसायकल रॅली, हिंदू राष्ट्र जनजागृती सभेकडनं जनजागृती करण्यासाठी रॅलीचं आयोजन। महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठाचा चित्ररथ वणीमध्ये पोहोचला, 3.5 शक्तिपीठ सप्तशृंग गडावरचं रथाचं विशेष सादरीकरण। दिल्ली पोलिसांची राहुल गांधींना नोटीस, राहुल गांधींनी उल्लेख केलेल्या लैंगिक शोषित पीडितांचे मागितले तपशील, सोशल मीडियावरच्या पोस्टची पोलिसांनी दखल घेत बजावली नोटीस। लंडनमधल्या भाषणावरनं केलेल्या आरोपांना संसदेमध्ये उत्तर देणार, देशातील एकूण जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, 2022 आणि 23 1,18,020 कोटी रुपये जीएसटी संकलन। भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या कन्या के कविता ईडी चौकशीला गैरहजर, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी याआधी सुद्धा त्यांची चौकशी झाली आहे। जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारी महिन्यात व्यापारी तूट कमी झालेली असून ती 17.43 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे। आधार संदर्भातली कागदपत्रं ऑनलाईन अपडेट करण्याची प्रक्रिया विनाशुल्क करण्याचा UIDAI निर्णय। भारतातील आयटी क्षेत्रात सर्वाधिक वार्षिक पगार घेणारे TCS मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा, के कृतिवासन TCS नवे CEO। सुबोध भावेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, संत तुकाराम या हिंदी सिनेमात सुबोध भावे साकारणार प्रमुख भूमिका। हिरो इलेक्ट्रिक 1200 कोटींची गुंतवणूक करून राजस्थानमध्ये उभारणार ग्रीनफील्ड प्लांट, दरवर्षी 10 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचं उद्दिष्ट। चंद्रावरती पाण्याचा शोध घेण्यासाठी नासानं तयार केली विशेष मॅपिंग प्रणाली, चंद्राच्या पृष्ठभागावरच्या पाण्याचा शोध घेण्यासाठी होणार मदत, सोफिया तंत्रज्ञानाचा वापर। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।